वडिलाला जीवानीशी मारण्याची धमकी देऊन मुलांकडून दारू पिण्यासाठी 100 रुपयांची खंडणी मागणाऱ्या कुख्यात गुंडाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय चामडा नामक गुंडाला पोलिसांनी आधीच अटक केली असून त्याच्यावर 10 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. अक्षय चामडा नावाच्या कळमना परिसरातील गुंडाची या भागात मोठी दहशत आहे. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असून काही दिवसांपूर्वीच एका अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याच्या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली. त्याला अटक झाल्याचं कळताच परिसरातील नागरिकसुद्धा आता त्याच्या विरोधात तक्रारी द्यायला समोर यायला लागले. त्यातच एक प्रकरण पुढे आलं. एका अल्पवयीन मुलाला या गुंडाने 100 रुपये दारू पिण्यासाठी मागितले, मात्र त्याने देण्यास नकार दिल्याने गुंडाने त्याच्या वडिलाला जिवंत मारण्याची धमकी दिली असता घाबरून त्या मुलाने 100 रुपये दिले. मात्र याविषयी त्याने वडिलांना सांगितले असता त्याच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दिली आणि पोलिसांनी त्या गुंडावर गुन्हा दाखल केला. तर आरोपीवर 10 पेक्षा जास्त गुन्ह्याची नोंद असल्याचे सांगण्यात येत आहे. सूरज रजक नावाचा मुलगा आहे. आपण गुलशन नगरमध्ये राहतो. गेल्या रविवारी म्हणजे 13 तारखेला त्याला अक्षय चामडा वगैरे भेटला आणि चामडा हा एरियात थोडं दादागिरी करतो म्हणून त्याने त्याला सांगितलं सूरजला की म्हणजे दारू किल्ले एक निपला नाही तो म्हणजे तुझ्यावर तरी मागा बापू मारून गा हां असं म्हणून हा नको याचा असा सिमेरा आपल्या पाठीमागे नको म्हणून त्याने त्याच्यातले 100 रुपये दिले आणि वडिलांना वगैरे सांगितलं आणि त्याला मारधोड वगैरे पण केली त्याने. तू जर नाही मला पैसे दिले तर तुला किंवा त्या वडिलाला मी सोडणार नाही असं म्हणून अक्षय चामड्याचा खूप धाक होता म्हणून तो घाबरला की 100 रुपयासाठी आपण काय तक्रार द्यायचं नाही. परंतु गेल्या रविवारीच अक्षय चामडाने एक गंभीर स्वरूपाचा गुन्हा केला म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. तो आमच्या पोलीस स्टेशन लॉकअपमध्ये आहे म्हणून त्या एरियातले जे नागरिक आहेत त्यांचं थोडं बळ आलं आणि ते परत अक्षय चामड्याविरुद्ध तक्रार देण्यासाठी काल आले होते म्हणून अक्षय चामड्याविरुद्ध गुन्हा दाखल केला 384 प्रमाणे आणि तो पोलिसच्या लॉकअपमध्ये वगैरे आहेत. लोकांनी खूप समाधान व्यक्त केलं. सदर जी कारवाई म्हणजे आमचे पोलीस नागपूर पोलीस दलाचे प्रमुख माननीय अमितेश कुमार सर, CP सर, आमचे जॉईंट CP मॅडम दोर्जे मॅडम, श्रीमती दोर्जे मॅडम, तसंच आमचे रिजन सर नवीन चंद्र रेड्डीजी, तसेच आमचे DCP सर आणि SP मॅडम यांच्या मार्गदर्शनाने करण्यात आलेली आहे. आरोपी लॉकअपमध्ये आहे आणि तपास करून आम्ही PCR वगैरे घेतो.